आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. गणपतीनंतर शिंदे फडणवीस सरकार आता पुन्हा कामाला लागले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीविषयी या योजना आणि योजनांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती कळते. वर्षा निवासस्थानी शिंदे फडणवीसांमध्ये खलबतं सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास काल रात्री 2 तास चर्चा झाली. शिंदे ठाकरे गटातल्या राडा प्रकरणात चर्चा झाल्याची शक्यता आहे, तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली आहे अशीही शक्यता आहे. तर रखडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 12:30 वाजता ते संभाजीनगरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते पैठणच्या सभेसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येतात आणि त्यांच्या या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभा घेणार आहेत. दादरमधल्या राड्या प्रकरणात आमदार सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला. सरवणकरांनी पोलीस स्टेशन समोरच जमिनीवर गोळी चालवली अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर राडा प्रकरणामध्ये शिवसेनेच्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर या 5ही जणांना जामीन मिळाला. सदा सरवणकरांची बंदूक पोलीस ताब्यात घेणार आहेत. आर्म्स ऍक्टनुसार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत बंदूक पोलिसांच्या ताब्यात असेल आणि मुंबईतल्या राडा प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे. शिंदेगट आणि ठाकरे गटातला संघर्ष सध्या कमालीचा टोकाला गेला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्ये त्यांच्या कार्यालयाबाहेर पोस्टर्स लावली होती. पोस्टर्स फाडण्यात आली. समाधान सरवणकर यांचं पोस्टर फाडलं तर सदा सरवणकर यांच्या पोस्टरवर दगडफेक करण्यात आली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर्स फाडण्याचा सरवणकरांनी आरोप केला आहे. मुंबईत राडा प्रकरणातल्या शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक करण्यात आलं. महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि विशेष म्हणजे महेश सावंत यांना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसायला दिलं. सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या. शिवसेनेच्या माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी समाधान सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. समाधान सरवणकर यांनी आक्षेपार्ह टीका केली आणि म्हणून वरळीकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आणि त्यानुसार कारवाईची मागणी वरळीकरांनी केली. दापोलीमध्ये अनिल परब यांचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्यात. रिसॉर्ट तोडकामासाठी बांधकाम विभागानं आता निविदा मागवल्यात. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम तोडण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलनं एक हाती विजय मिळवला. 9 पैकी 8 उमेदवार हे प्रगती पॅनलचे विजय झालेत. विजयी कार्यकर्त्यांनी त्यामुळे भर पावसात मध्यरात्री 2 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. या निवडणुकीमध्ये मतदानावेळी मोठा राडा झाला होता. खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. लव्ह जिहादचे आरोप करणं नवनीत राणा यांना भोवलंय. राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणांविरोधात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. कथित लव्ह जिहाद प्रकरणात संबंधित मुलाला धमकावल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आली. वाराणसीतल्या वादग्रस्त ठरलेलं धार्मिक स्थळ ज्ञानवापीसंबंधी आज महत्त्वाचा निकाल येणार आहे. जिल्हा कोर्ट ज्ञानवापीसंबंधी हा निकाल देणार आहे. ज्ञानवापीमध्ये शृंगारगौरी नियमित दर्शन पूजनाच्या मागणीसंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर जिल्हा कोर्ट निकाल देणार. या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही मशीद नसून शिवमंदिर आहे अशी याचिका केली आहे आणि 15 सप्टेंबरला यावर सुनावणी होणार आहे. BCCI आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे. BCCI त्यांच्या घटनेमध्ये दुरुस्ती करावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली होती आणि याबाबत आज ही सुनावणी होणार आहे.
कोल्हापुरातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पहाटेपासून कोलमडली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बंद आहे. हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या 22 KMT फेऱ्या त्यामुळे रद्द कराव्यात अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं केली आहे. कोल्हापूर शहराच्या सोयीसुविधा पाहिजेत, मग हद्दवाढ का नको असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. 15 सप्टेंबरपासून कोकणामध्ये जाणाऱ्या दादर ते सावंतवाडी, तुतारी, मांडवी, कोकणकन्या आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालवण्यात येणार आहेत. कोकणामध्ये रेल्वेनं प्रवास त्यामुळे आता जलद गतीनं आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. या विद्युतीकरणासाठी कोकण रेल्वेनं एकूण 1,287 कोटी रुपये खर्च केला आहे. मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं एका प्रवाशाकडून 5,38,00,000 रुपयांचं सोनं जप्त केलं. एका सुदानी प्रवाशाच्या बेल्टमध्ये 12 किलो हे सोनं आढळलंय. या प्रकरणामध्ये कस्टम विभागानं 6 सुदानी प्रवाशांना ताब्यात घेतलंय. या सुदानी प्रवाशांनी बेल्टमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची सोन्याची 12 बिस्किटं लपवलेली होती. पुण्यामधल्या चाकण परिसरातल्या नाणेकरवाडीमध्ये बनावट मद्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला. 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे